माननीय देवेंद्रजीना विनंती करतो की त्यांनी आजची जी हेल्पलाईन आहे त्याच लॉन्चिंग करावं आणि त्या निमित्ताने मार्गदर्शन करावं आपले अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील माननीय माधवजी भंडारी या ठिकाणी विशेष उपस्थित असलेले ललित गांधीजी भाई संदीप भंडारीजी आपल्या मोर्चाचे सर्व पदाधिकारी विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित नागोअणांचे चिरंजीव अमोल आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी भगवान महावीर जन्म कल्याणकाची च्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं कल्याणाचा महामंत्र ज्या भगवान महावीर यांनी दिला आणि सृष्टी आणि समष्टी यांचं एक नवीन नातं अधोरेखित करण्याचं काम हे भगवान महावीरांच्या विचारातन आपल्याला मिळालं मला असं वाटतं की आजच्या जगामध्ये सर्वात जास्त आपल्या सर्वांना या विचाराचीच आवश्यकता आहे आणि अशा या अतिशय पवित्र आणि पावनदिनी आपण एक महत्वाचा सेवा प्रकल्प या ठिकाणी सुरू केलाय आजच्या या दिवशी या कार्यक्रमाच्या माध्यमातन आपल्या सर्वांचे अतिशय लाडके स्नेही आणि खऱ्या अर्थानं पालकाच्या भूमिकेत काम करणारे नागो अण्णा नागनाथ निळवदे यांनाही आपण आज श्रद्धांजली देतो नागो अण्णांनी एक समर्पित कार्यकर्ता काय असतो याची व्याख्याच जणू काही आपल्या जीवनामध्ये जगून दाखवली संपूर्ण जीवन भारतीय जनता पक्षाला समर्पित कुठली अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावानं चोवीस तास काम करणारे कार्यकर्ता म्हणजे आमचे नागो होते लातूर जिल्ह्यामध्ये अगदी सुरुवातीपासनं त्या ठिकाणी तळागळापर्यंत काम नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला मराठवाडा असेल किंवा इतरही भागामध्ये एक मोठा जनसंपर्क हा नागो होता आणि प्रत्येकाशी पारस्परिक जिवाळ्याचे संबंध ही नागवण्णांच्या कामाची एक पद्धत होती असे नागवण्ण आमच्यातन निघून गेले हे देखील एक सगळ्यांकरता अत्यंत आपल्या या अल्पसंख्याक मोर्चाचे पालक म्हणून आज आपला पहिलाच कार्यक्रम आहे या कार्यक्रमात मी नागवण्णांना देखील विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो खर तर आजच्या या अतिशय पावन पवित्र दिवशी एक अतिशय महत्वाचं काम आपण सगळ्यांनी हातामध्ये घेतलं कोरोनाचं संक्रमण वाढल्यानंतर आज एकूणच महाराष्ट्रातली परिस्थिती भीषण आहे आपल्याला माहिती आहे की देशामध्ये सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहे जवळजवळ देशाच्या तीस पस्तीस टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत सदतीस टक्के ऍक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी जवळजवळ पस्तीस टक्के मृत्यू हे महाराष्ट्रातले आहेत त्यामुळे एकूणच कोरोनाचं एपी सेंटर हे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच वेळी महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे हा भारती भारती सहन करू शकत नाही आज ज्या प्रकारे केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला धावून आहे देशामध्ये सर्वात जास्त रेमडेसिवीर इंजेक्शनचा चा साठा हा महाराष्ट्राला दिला जवळजवळ देशाच्या एकूण प्रोडक्शनच्या सदतीस टक्के प्रोडक्शन हे एकट्या महाराष्ट्राला या ठिकाणी देण्यात आलं देशामध्ये सर्वात जास्त ऑक्सिजनचा साठा साडेसतराशे मेट्रिक टन हा महाराष्ट्राला देण्यात आला अकराशे व्हेंटिलेटर हे केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रासहित देशातल्या गरीबांना पुन्हा एकदा दोन महिन्याचं अन्न हे मोफत देण्याचं काम केंद्र सरकारने केलं मागच्या लॉकडाऊन नंतर वीस लाख कोटी रुपयाचं पॅकेज केंद्र सरकारने दिलं आजच देशामध्ये भविष्यात ऑक्सिजनची कमतरता होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा युनिट प्लांट जनरेटिंग युनिट हे लावण्याचा निर्णय मान्य पंतप्रधानांनी घेतला एका पाठोपाठ एक निर्णय हे जनहिताचे लोकहिताचे माननीय पंतप्रधान घेतायत आणि त्यासोबत आपल्या सगळ्यांची देखील या ठिकाणी ही भूमिका असली पाहिजे की या संपूर्ण कार्यामध्ये आम्ही कशा प्रकारे सहभागी होऊ शकू कशा प्रकारे मदत करू शकू लोकांना बेड्स मिळण्याचा विषय असेल लोकांना शासकीय व्यवस्थेतने इंजेक्शन मिळण्याचा विषय असेल ऑक्सिजनचा विषय असेल भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अहोरात्र अविरत हेच काम करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत नव्हे तर आपलेच कार्यकर्ते सर्वात जास्त या संपूर्ण रुग्णसेवेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आज या ठिकाणी भगवान महावीरांच्या जन्मकल्याणकाचं निमित्त साधून एक अतिशय चांगला उपक्रम वीरसेवक हा आपण सुरू केलाय की ज्याच्या माध्यमातन हेल्पलाईन आपण तयार करून समुपदेशन हे आपण सुरू करतोय मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे समुपदेशन अत्यंत महत्वाचं आहे याच कारण आत्ताचे जे रुग्ण आहेत हे कोरोनाच्या आजाराने जेवढे खचतात आणि आजारी होतात तेवढेच ते मानसिकदृष्ट्या देखील खचतायत आणि जो रोगी असतो किंवा ज्याला एखादा रोग झाला असतो याची मानसिकता जर खचली तर त्याला बर होण्याला अधिक काळ लागतो किंवा त्यात त्रास होतो अशा परिस्थितीमध्ये लोकांचं समुपदेशन हे अत्यंत महत्वाचं आहे किंबहुना आत्ता आपण बघितलं की लोकांना कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट मिळाल्याबरोबर एक मनात भीती तयार होते की उद्या माझं ऑक्सिजन कमी झालं तर बेड मिळेल का मला ऑक्सिजन मिळेल का मला रेमडेसिवीर मिळेल का आणि मग सगळे धावाधाव सुरू करतात ज्याला आवश्यकता नाही तो तोही धावाधाव सुरू करतो आणि अनेक वेळा आपल्याला लक्ष देत की ज्या लोकांचा एच आर सी टीचा स्कोर अधिक नाही ज्यांचे लंग्स इन्फेक्ट झाले नाही असेही लोक ॲडमिट घेऊन जातात आम्हाला रेमडेसिवीर द्या म्हणून आग्रह धरतात यातनं जे मोठ्या प्रमाणात रोगाने ग्रसित आहेत व्हायरसने ग्रसित आहेत संक्रमण ज्यांचं वाढलेलं आहे आणि ज्यांचे लंग्सचं इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे अशा लोकांकरता त्या ठिकाणी बेड सुरत नाही ऑक्सिजन मिळत नाही व्हेंटिलेटर्स मिळत नाही आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये समुपदेशन हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्या माध्यमातन ज्यांची अवस्था ही नुसते ते पॉझिटिव्ह आहेत पण एसिम्टोमॅटिक आहेत त्यांना आयसोलेशनचा सल्ला मिळाला पाहिजे किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतील किंवा इतर प्रकारचे जे काही सल्ले आहेत ते सल्ले त्यांना त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत कोणी ऍडमिट झालं पाहिजे कोणाला रेमडेसिवीर मिळालं पाहिजे आणि अगदी आपण एवढं जरी सांगू शकलो की आता तुम्हाला ऍडमिशनची आवश्यकता नाही आहे पण आवश्यकता पडली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढं जरी सांगितलं तरी अर्धी बिमारी त्यातच बरी होते कारण आज लोकांना अनाथ झाल्यासारखं वाटतं आपल्या पाठीशी कोणी नाही असं वाटतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचे वीरसेवक हे या ठिकाणी करतील आणि त्या माध्यमातन एक अत्यंत चांगली व्यवस्था लोकांच्या पाठीशी आम्ही उभी करू आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही वीरसेवक विशेष टास्क फोर्स तयार करून या ठिकाणी आपण वीरसेवक हा जो उपक्रम सुरू केलेला आहे हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे मी या उपक्रमाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि या उपक्रमाचं विधिवत उद्घाटन झालं असं देखील या ठिकाणी मी घोषित करतो आणि आपल्या सगळ्या वीरसेवकांना अल्पसंख्याक आघाडी आणि अं आपला जो त्यातला जैन प्रकोष्ठ आहे त्याच्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि यानंतर माननीय आपले अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचंही आपल्याला अध्यक्ष उद्बोधन ऐकायला मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची रजा घेऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद